फर्स्ट ऑफ ऑल कॉन्ग्रॅच्युलेशन. दर वर्षीप्रमाणे तुम्ही यंदा पण बिग बॉस रियुनियन पार्टी ऑर्गनाईज केलं, काय सांगत आहे? खूप छान वाटतं आहे, कारण सगळ्यांना भेटणं हे फार वेगळा अनुभव आहे ह्याच्यासाठी, कारण आपण आय थिंक आम्ही 100 दिवस एकत्र राहिलो. आपण आजच्या काळामध्ये ऑफकोर्स लॉकडाऊनमुळे असं घडतं आहे की आपण आपल्या फॅमिलीबरोबर एवढे दिवस एकत्र राहिलो लॉकडाऊनच्या काळामध्ये, पण अदर दॅन दॅट आय डोंट थिंक की मी फॅमिलीबरोबरसुद्धा एवढे दिवस एकत्र बाहेर न पडता एवढा वेळ काढला असेल. तर एक वेगळा बॉन्ड आहे सगळ्यांमध्ये आणि हा जो अनुभव आहे फार वेगळा अनुभव आहे. हे एक्सप्रेस नाही किंवा एक्सप्लेन नाही करता येणार, हा अनुभव घ्यावा लागतो. आणि इतकं स्पेशल आहे, आता जेवढे ते कंटेस्टंट्स येणार आहेत की जेवढे गेस्ट आहेत ह्या सगळ्या हे सगळे या जर्नीमधनं गेले, तर काहीतरी आमच्यामध्ये असं मला वाटतं काहीतरी समथिंग सिमिलर. आणि टू कम अँड सेलिब्रेट इट आणि क्रिएट न्यू मेमरीज इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर आज तेच करतो आहे आम्ही, खूप दिवसांनी महिन्यांनी रात्र आम्ही भेटतो आहे, तर इट्स व्हेरी नाईस, छान वाटतं आहे. ओके मॅम, बिग बॉसमधला काही किस्सा काय असेल त्याबद्दल काय सांगाल? काही किस्से तर खूप आहेत, आज आम्ही नवीन किस्से तयार करू. किस्से खूप आहेत, पण एखादं सांगायचं म्हणजे काय सांगणार का? काही काही म्हणजे तुमचं काही स्पेशल असेल बिग बॉस? आय थिंक ओव्हरऑल जर्नीच माझ्यासाठी स्पेशल होती. म्हणजे खूपच अनपेक्षित होतं की मी एवढे दिवस तिकडे आठवडे तिकडे राहणार, कारण मला असं वाटलं तर पहिला 2-4 आठवड्यात, कारण मी खूपच शांत होते, तर मला असं वाटलं की मी निघणार बाहेर. मला असं वाटलं की आठवड्यात जाईन होते की आठवड्यात जाईन, पण आय थिंक लोकांनी प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं आहे आणि इट्स रिअली नाईस. खूप आय थिंक इट्स बीन अ ब्युटिफुल जर्नी. ओव्हरऑल जे प्रेम मिळालं आहे तर आय थिंक माझ्यासाठी जास्त काय म्हणतात आठवण्यासारखं, म्हणजे बाहेर पडल्यानंतर जे प्रेम मिळालं आहे दॅट इज व्हेरी अनफगेटफुल. आणि तसा अनुभव परत आयुष्यात मिळेल की नाही माहीत नाही, पण तो अनुभव मी करत विसरू शकणार नाही. तुमच्या फॅन्सला काय सांग? फॅन्सला काय सांगेन? फॅन्सला हेच सांगेन की खूप प्रेम दिलं तुम्ही आत्तापर्यंत, थँक्यू सो मच. असंच प्रेम करत राहा, आम्ही तुमच्यासाठी असंच एंटरटेन करत राहू. आणि प्लीज बी विथ अस. आणि सगळ्यांना बी स्टे सेफ आणि स्टे हेल्दी. काय प्रोजेक्ट आहे तुमचे येणार? काय प्रोजेक्ट्स आहेत? पण आता जे काय ना, आता मी अनाऊन्स करून काय उपयोगाचं नाही आहे. प्रोड्युसर जेव्हा अनाऊन्स करतील यावर्षी, होपफुली होपफुली 1 किंवा 2 प्रोजेक्ट्स यायला पाहिजेत माझे. तर काही सांगाल कोणतं, म्हणजे काय प्रोजेक्ट आहे काय थोडंसं? आत्ताच एक पिरियड फिल्म आहे, एवढंच सांगू शकेन मी आत्ता, कारण प्रेक्षकांनी मला त्या रूपात बघितलेलं नाही आहे आत्ता अजूनपर्यंत. तर इट्स गोइंग टू बी व्हेरी डिफरंट, तर त्या ह्याच्यात बघितलेलं आहे. तर आय कॅन ओन्ली से की पिरियड फिल्म आहे, एवढंच सांगता येईल. थँक्यू सो मच, ऑल द बेस्ट.